कोरोना महामारीच्या संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावलेल्या कोविड योद्ध्यांचा गौरव हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील दीपक पाटील युवा मंचच्या वतीनं प्रशासनातील अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेविका या सर्व कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी गोकुळचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर व माजी आमदार उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने उपस्थित होते. यावेळी सरपंच शीला पाटील, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, माजी सभापती प्रवीण यादव, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील, अमर पाटील, विजय नामे, किरण माळी, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी, डॉक्टर सत्यजित तोरसकर, अमित घाट, अरविंद खोद, संदीप कारंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम मदने, पोलीस पाटील परवीन मोजावर, उपसरपंच यास्मिन जमादार, सर्व ग्रामपंचायत सदस्य महावीर देसाई आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच संजय देसाई यांनी केले तर आभार दीपक पाटील यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी हिंगणगावहून तेजस्विनी भानुसे.